काँग्रेस पाटील संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष विजय वाघमारे यांनी मंगळवारपासून जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आमरण उपोषण सुरू केले. पोलीस पाटलांचं मानधन 6,500 वरून 20,000 रुपये करण्यात यावं, नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावं, प्रवास भत्ता दुप्पट करण्यात यावा, वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात यावी, सेवानिवृत्तीनंतर एकरकमी 20 लाख रुपये देण्यात यावेत. या मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष विजय वाघमारे यांनी मंगळवारपासून जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर आमरण उपोषण सुरू केलं. यावेळी महाराष्ट्र राज्य श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. तसंच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पल्लवी सुरवसे, ट्रान्सपोर्ट व कामगार युनियनच्या वतीनं पाठिंबा दर्शवण्यात आला. आज ग्रामस्तरावरती कार्य करत असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, कोतवाल यांना शासनाने भरमसाठ मानधनवाढ करून त्यांना दिवाळी बोनसही दिलेला आहे, परंतु आम्हाला आज 6,500 पगारावरतीच काम करावं लागत आहे, ते वेळेवर मिळत नाही. तरी शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला दर महा 20,000 रुपये मानधन भेटावे, आमचं नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, आमचा प्रवास भत्ता हा दुप्पट करण्यात यावा, आमची वयोमर्यादा ही 60 वरून 65 वर्षे करण्यात यावी, आदी विविध मागण्यासाठी मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा यापेक्षा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.